मात्र आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई, आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, याबद्दलही तुम्ही बरेचसे मुद्दे उपस्थित केले आहेत, काय वाटतं निर्माण? पूर्वी असं होतं की कायदा सुव्यवस्था, महिलांवर अत्याचार, ड्रग्ज पकडणं किंवा चैन चोरी असणार, पूर्वी त्याच्या नोंदी केल्या जात नव्हत्या, गुन्हे कमी दिसावे म्हणून. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यावेळी गृहमंत्री झाले त्यानंतर आम्ही मांडलेली लक्षवेधी सभागृहामध्ये की ड्रग्ज माफिया, चंदन चोरी असेल, चैन चोरी असेल, गुटखा असेल, ह्या सगळ्या विषयावरती मी स्वतः लक्षवेधी मांडली. त्यावेळी देवेंद्रजींना माहिती दिली. आज जो गुटखा पकडला जातो, आज जे गुटख्याची ठिकाणं उद्ध्वस्त केली जातात, देवेंद्रजींनी केलेलं काम आज दिसण्यात येते. पूर्वी काय होतं, कोणीतरी पॉलिटिकली लोकांचे पोहून जायचे, ते झाकलं जायचं. आपण म्हणतो गुटख्याचं प्रमाण खूप वाढले, बाई वाढलेलंच होतं, म्हणून तुम्ही लक्षवेधी घेतली होती. हे गुटख्याचं प्रमाण आमच्याकडे पुण्यानंतर एज्युकेशन हब ही नवी मुंबई, आज गली गलीत बघील तर मुलं चरस गुटखा घेताना दिसतील तुम्हाला गाजगा. तर यासाठी आम्ही ती मांडली होती लक्षवेधी, आणि देवेंद्रजींनी संपूर्ण त्यांची ठिकाणं उद्ध्वस्त केलेले. अत्याचार वाढलेले नाही, पण ती रेकॉर्डवर यायला लागल्यामुळे लोक आता विरोधक उलटा प्रचार करतात की गुटख्याचं प्रमाण वाढलं, महिलांवर अत्याचार काय होत नव्हते. बीडमध्ये 30 नववधूंनी आत्महत्या केली. का केली? किती वेळा मी मागणी केली गेल्या वेळी, कोणी उत्तर दिलं का? पण आज सगळीकडे देवेंद्रजींचं महाराष्ट्रात लक्ष आहे, आणि हे गुन्हे नोंद होतात म्हणून ते रेकॉर्डवर येतात, म्हणून ते जास्त दिसले जातात. पूर्वीचे आयुक्त, उपायुक्त कोणीही गुन्हे नोंद करत नव्हते. कुठल्याही राजकीय लोकांचा फोन गेला की तो गुन्हा डम्पिंग ग्राउंडमध्ये गेला. नक्कीच. पण काही ज्या पद्धतीनं विरोधक आक्रमक होत आहेत, वारंवार आरोप होत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीतले, काही व्हिडिओ सुद्धा आता सोशल नेटवर्कवर मीडियावरती व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये 3 मिनिटात आम्ही त्या समाजाला संपवून टाकू अशा भाषेचा वापर होतोय, काय म्हणाल? आज देवेंद्रजी एक पॉवरफुल नेते भाजपचे आहेत, आमचे नेते आहेत, आमचं पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आमदारांचं आणि पक्षाचं देवेंद्र आमचे नेते, त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. आताच कोणीतरी राष्ट्रवादीचा बारामतीच्या मुलांनी ट्विट करून की आम्ही 3 मिनिटात हा समाज संपू, हे काय बिहार लागलंय का काय आणखीन लागलंय, त्याची चौकशीची मागणी आता आम्ही सभागृहात केलेली आहे, आणि मंत्री महोदयाने आणि अध्यक्षांनी उत्तर दिलेलं आहे. पण अशा पद्धतीने देवेंद्रजींवर हल्ला करणं, याचा अर्थ तुम्ही कुठेतरी देवेंद्रजी मोठे आहेत, देवेंद्रजी चांगलं काम करतात, हे तुम्हाला नकोस झालेलं आहे महाराष्ट्रात, आणि म्हणून तुम्ही त्यांच्यावर असे उलट हल्ले करतात. व्यक्तिगत हल्ले का करता? त्यांच्या कामात कुठे कमी आहे तर तुम्ही दाखवून द्या ना. आज ते काम करतात, गुन्हे उघडकीस आणतात, म्हणून तुम्हाला ते नको आहेत. कारण पॉवरफुल नेते महाराष्ट्रात जर कोणी पाहिलं तर आज देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत. त्यांना टार्गेट कोण करू पाहते हा सुद्धा महत्वाचा. आता आपल्याला माहितीये टार्गेट विरोधकच करणार ना, कारण विरोधकांना काही त्यांच्याकडे काही मुद्देच राहिले नाहीत, फक्त एकच देवेंद्रजी के देवेंद्र. पण त्यांना सुद्धा आम्ही पुरून उरल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद आमच्याशी.